2000 कोटींचं कर्ज बुडून परागंधा झालेल्या विजय मल्ल्यानं वेगळाच कांगावाता सुरू केला. आपल्याला कर्ज बुडव्यांचा पोस्टर बॉय बनून टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. ब्रिटनमधल्या एका प्रसिद्ध नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हे आरोप केलेत. बँकेच्या कर्जाची परतफेड करण्याचा आपण प्रयत्न केल्याचा दावाही मल्ल्यानं केलाय. माझं नाव घेताच लोक भडकतात, हे सर्व राजकीय हेतूनं जाणून बजून केलं जात असल्याचा उलट्या बोंबाही मल्ल्यानं मारल्यात. आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू. आमचे प्रतिनिधी, दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हा असा प्रकार आपण मल्ल्याच्या बाबतीत म्हणू शकतो, अधिक काय सांगाल? बिलकुल, विजय मल्ल्यानं ही म्हण जी आहे ती तंतोतंत लागू होते आणि एक प्रेस रिलीज सुद्धा आता विजय मल्ल्या यांनी जाहीर केलेली आहे. या प्रेस रिलीजमध्ये मुद्दे दिलेले आहेत काही की 2 वर्षानंतर आपण आत्ता का बोलतोय आणि 9000 कोटी जे देणी बाकी आहेत तर ती देण्याची तयारी आपल्याकडे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. सरकारी बँकांना पूर्णपणे आपण सहकार्य करणार असल्याचं सुद्धा मल्ल्याने सांगितलेलं आहे. परंतु 15 एप्रिल 2015 सुद्धा एक पत्र लिहिण्यात आलं होतं वित्तमंत्री अरुण जेटली यांना आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. मात्र या पत्राचं उत्तर कोणतंही दिलं नाहीये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर अरुण जेटली यांच्याकडून, अशी नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे सरकारी जी यंत्रणा आहे, सीबीआय आहे, ईडी आहे, या दोघांनी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा मल्ल्याने आरोप केलेला आहे. त्यामुळं आपण सहकार्य करतोय परंतु सरकारच आपल्याला सहकार्य करत असल्याचा कांगावा विजय मल्ल्या यांनी केलेला आहे. त्याचबरोबर आपली इतर संपत्ती सुद्धा आहे, ती संपत्ती विकून आपण हे संपूर्ण जे कर्ज आहे ते फेडण्याची मानसिकता आपली असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे की किंगफिशर ही कंपनी आहे, या कंपनीला हे कर्ज देण्यात आलं होतं आणि इतर सुद्धा देणी जी आहे त्या देणी आपण देण्याची तयारी दर्शवत असताना आपल्या पाठीमध्ये ईडी आणि सीबीआयला तो न म्हणतात की हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सुद्धा कांगावा आता विजय मल्ल्याने. तुम्ही बरोबर म्हणताय, विजय मल्ल्याच्या सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा आहे, त्याला आता भारतात लवकरात लवकर आणणं अशी सगळ्या भारतीय जनतेची अपेक्षा आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.